राष्ट्रवादीचे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील पद्मसिंह पाटील यांच्या निवडणुकीच्या वेळी बार्शी तालुक्याने भरभरून मते दिल्याने ते निवडून आले. त्याचवेळी पवार साहेबांनी फोन करून आभारही मानले होते. विकासाची अडचण आली तर भेटत जा असा शब्द त्यांनी दिला आहे. अशा शब्दातच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आपली आगामी वाटचाल स्पष्ट केली आहे. वरिष्ठ पातळीवर राजकारणात कोणत्या पक्षाचा आहे असे पाहिले जात नाही. शहराच्या तालुक्याच्या विकासाला महत्व दिले जाते. बार्शी शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन निधी अनुदान उपलब्ध करून घेणार आहे असे राजेंद्र राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. राऊत यांनी 2019 निवडणुकीत अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. आमदार झाल्यानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला, मात्र ठाकरे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी ते अनुपस्थित होते. त्याचवेळी ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत की काय अशी चर्चा होती, मात्र आपल्या घरात वैयक्तिक तातडीचे काम असल्याने आपण अनुपस्थित असल्याचेही त्यांनी तेव्हा सांगितले होते. तसेच आपण जेव्हा भाजपासोबत असल्याची ग्वाही दिली होती, आता मात्र चित्र बदलण्याचे चिन्हे दिसू लागले आहेत. भाजपमधील किंवा भाजपाला पाठिंबा दिलेले आमदार महाविकास आघाडीत येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर या घडामोडी सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांनी नुकताच सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. जुने सवंगडी पुन्हा जमवण्याचा गरज त्यांनी या दौऱ्यात व्यक्त केली होती. त्यानुसार भाजपामध्ये गेलेले अनेक नेते हे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे यातून स्पष्ट झाले होते. त्यात कल्याणराव काळे यांचे नाव आघाडीवर आहे. आता राऊत यांचीही पावले त्या दिशेने पडत तर नाहीत ना याची चर्चा सुरू झाली आहे.